नमस्कार शेतकरी मित्रांनो, महिंद्रा कंपनी आपल्याला ऑटोमॅटिक एक ट्रॅक्टर घेऊन आलेला आहे, त्याचं नाव आहे ओजा। तर मित्रांनो, हा ट्रॅक्टर दुसऱ्या देशात जो काही ट्रॅक्टर चालतो ऑटोमॅटिकली, तो आता भारतामध्ये लॉन्च झालेला आहे। आणि जो ट्रॅक्टर आहे तो महिंद्रा ओजा। या ट्रॅक्टरमध्ये काय काय नवीन फीचर आलेले आहे आणि हा ऑटोमॅटिक कसा चालतो, कशा प्रकारे ब्लोअरला आपल्याला जे काही चालणार आहे ट्रॅक्टर, मित्रांनो आजच्या रोजीला आपल्याला ट्रॅक्टर अवेलेबल झालेला आहे महिंद्रा 3130 ओजा। तर 31 ही सिरीज आहे मित्रांनो, हा 30 HP ट्रॅक्टर आहे। मित्रांनो आय सिरीज मध्ये तयार केलेला आहे, त्याच्यामध्ये आपण इकडे बघणार आहे की याच्या कशी कशी सिस्टम केलेली आहे, महिंद्राने नवनवीन टेक्नॉलॉजी कशी वापरलेली आहे। तर सगळ्यात पहिले मित्रांनो आपण बघू शकतो याला 12 रिवर्स गिअर आहे आणि 12 फॉरवर्ड आहे, म्हणजे 12 गिअर पुढे चालणार, 12 मागे चालणार। त्याच्यापैकी आपल्याला एक फॉरवर्ड रिवर्स दिलेला आहे, न्यूट्रल दिलेला आहे। या गिअरचा वापर असा होणार मित्रांनो, हे सगळ्यात शेतकऱ्यांना उपयुक्त गिअर आहे। आणि जो काही आपण काम करतो शेतामध्ये आपल्याला क्लच ब्रेक दाबून गिअर मागं पुढे करावं लागतं, तर आपण ह्या गिअरचा वापर करू शकतो। कोणत्या पण गिअरमध्ये राहिला आपण फॉरवर्ड केला तर ट्रॅक्टर पुढे जाऊ शकतो आणि रिवर्स केला तर मागं येऊ शकतो। याच्यापैकी आपल्याला स्टिअरिंग दिलेली आहे, स्टिअरिंग मध्ये ऍडजस्टेबल स्टिअरिंग दिलेली आहे, स्टिअरिंग आपल्याला अपडाऊन करते येते। मित्रांनो जे काही तुमचं काम आहे ते कामाला आपल्याला स्टिअरिंग वर करते येते, परत खाली करते येते आणि स्टिअरिंग लॉक पण करते येते। मित्रांनो अशा प्रकारे आपण खाली करू शकतो। या ठिकाणी आपल्याला इंडिकेटर दिलेले, इंडिकेटर एलईडी मध्ये दिलेले, जे काही आपल्याला समोरच्याला रिफ्लेक्ट लवकर होईल अशा प्रकारे आपल्याला एलईडी इंडिकेटर दिलेले। त्यानंतर मित्रांनो आपण मी बोललो तुम्हाला फोग लॅम्प आलेले, फोग लॅम्प कशा प्रकारे दिलेले, 4 फोग लॅम्प दिले। रात्रीच्या वेळेस ब्लोअरच्या वेळेस ज्या टायमाला आपण चांगल्या प्रकारे औषध मारतो किंवा स्प्रे करतो त्यावेळेस आपल्याला लाईटची चांगल्या प्रमाणात गरज असते, तर त्या ठिकाणी महिंद्राने शेतकऱ्यांची उपयुक्त करता आपल्याला फॉग लॅम्प दिलेले। तर हे फॉग लॅम्प चांगल्या प्रमाणात आपल्याला जे काही उजेड आहे ते उजेड प्राप्त करून देणार आहे। त्यानंतर आपल्याला महिंद्राची बॅचिंग दिलेली आणि ज्याचा हा काही लूक बनवलेला आहे मित्रांनो, आजपर्यंत जो काही आपण बघू शकतो दुसऱ्या देशांमध्ये राहता हा भारतामध्ये आलेला आहे। याच्यानंतर आपल्याला याचं काही इंजन आहे, इंजनची बात केली तर इंजन मध्ये जास्त पॉवरचं इंजन आहे आणि आपल्याला कमी वेळामध्ये जास्त काम कसं होईल असे इंजन मध्ये टेक्नॉलॉजी वापरलेली आहे, जेणेकरून आपल्याला कमी डिझेल मध्ये आपल्या शेतातले जास्तीत जास्त कामं कशा प्रकारे होईल तर ते या ट्रॅक्टरने होईल। सगळ्यात पहिले आपल्याला या ठिकाणी एक बटन दिलेलं आहे मित्रांनो, या ठिकाणी आपण ओपन करू शकतो कशा प्रकारे। ट्रॅक्टरचं पूर्णपणे इंजन आहे जे काही 3 सिलेंडरचं इंजन आहे आणि जे काही आपल्याला जास्त काम करावं लागतं शेतामध्ये तर आपल्याला इंधनचा विचार करावा लागतो, इंधन कमी कसं लागल ही टेक्नॉलॉजी महिंद्राने याच्यात वापरलेली आहे। इंजन मध्ये आपण बघू शकतो 3 सिलेंडरचा वापर केलेला आहे। त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी बंद करायला आपल्याला ही नॉप मागं करायची आहे, या ठिकाणी आपल्याला बोनट क्लोज होईल। जी काही बॅटरी मध्ये ऍडजस्टेबल केलेली आहे। नंतर मित्रांनो मी तुम्हाला मगाशी पण बोललो क्लच ब्रेक दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले ऑटो सिस्टम काय आलेलं आहे मित्रांनो, तर ते ऑटो सिस्टम आलेलं आहे या ठिकाणी आपण बघू शकता। अशा प्रकारे ही पूर्णपणे आपल्याला जी काही कार मध्ये ऑटो सिस्टम भेटतं याच रोजीला आपल्याला ट्रॅक्टर मध्ये ऑटो सिस्टम भेटणार आहे। त्याच्यानंतर या ट्रॅक्टर मध्ये बटन स्टार्ट आहे, या ठिकाणी चावी नाही, तुम्ही बघू शकता चावीचा पॉइंट नाही। या ठिकाणी आपण इंजन बटनने स्टार्ट करू शकतो किंवा ऑफ, इंजन जे काही चालू बंद आहे ते याच्या ठिकाणी करू शकतो। आणि एक महिंद्राने अजून एक असं केलेलं की आजपर्यंत कोणत्याच ट्रॅक्टर मध्ये एवढी वॉरंटी दिलेली नाही। जी काही वॉरंटी आहे मित्रांनो ती 6 वर्षाची, फर्स्ट टाइम महिंद्राने आपल्याला 6 वर्षाची वॉरंटी दिलेली आहे, तुम्ही बघू शकता। बाकीचे ट्रॅक्टर आजपर्यंत कोणत्याच ट्रॅक्टरला एवढी वॉरंटी आलेली नाही, तर ही महिंद्रा ट्रॅक्टर मध्ये वॉरंटी आलेली आहे। तर ऑटो फंक्शन कशा प्रकारे चालतं तर आपण बघूया। त्यानंतर मित्रांनो ऑटो नावाचं बटन दिलेले, त्या ऑटो नावाचं बटन मित्रांनो पीटीओ ऑटोमॅटिक, म्हणजे साईडला ट्रॅक्टर जेव्हा टर्न घेणार तेव्हा ऑफ होणार आणि सरळ ट्रॅक्टर आपल्या कामाला लागल्यावर ऑन होणार। तर आपण स्टेअरिंग फिरल्यावर पीटीओ ऑन ऑफ होणार, बरोबर आहे की नाही? त्याच्यानंतर आपल्याला जे दुसरं बटन दिलेलं आहे मित्रांनो ते रिवर्सचं दिलेलं आहे, जेव्हा तुम्ही रिवर्स ट्रॅक्टर घेशाल तेव्हा पाठीमागचं जे काही अवजार राहील ते ऑटोमॅटिक उचललं जाईल। त्याच्यानंतर मित्रांनो ते शेजारचं बटन दिलेलं आहे ते बघू शकता तुम्ही, एक साईड ब्रेकचं दिलेलं आहे, जेव्हा तुम्ही ज्या साईडला स्टेअरिंग फिरवणार त्या साईडचा एक साईडचा ब्रेक लागणार, जेणेकरून आपल्याला क्लच दाबायची गरज नाही मित्रांनो। आणि त्याच्यानंतर अशा प्रकारे ऑटो सिस्टम बनवलेलं आहे, जी काही पट्टीचं बटन दिलेलं आहे मित्रांनो, जेव्हा तुम्ही एक साईड टर्न मारता त्या टायमाला आपल्याला हायड्रॉलिक वर उचलावला जाते, तर हायड्रॉलिक ऑटोमॅटिक वर उचलली जाईल। अशा प्रकारचा हा पूर्णपणे ऑटोमॅटिक ट्रॅक्टर बनवलेला आहे, कशा प्रकारे चालवणार। त्याच्यानंतर DCPC नावाचं पुढं बघू शकता आणि या पट्टीचा चांगल्या प्रकारे यूज होणार आहे मित्रांनो। तर आपण बघू शकतो या ठिकाणी आपल्याला हायड्रॉलिक पट्ट्या खालीवर करायचं ऑप्शन यायचं, ते या ठिकाणी पूर्णपणे ऑटो पॅनल आलेलं आहे। तर अशा प्रकारे हा ऑटो पॅनल आहे। त्यानंतर तुम्हाला मी बोललो हायड्रॉलिक पट्टीचं आहे, DC आणि PC चं आपण याचं मॅन्युअली यूज करू शकतो।
ते अशा प्रकारे पूर्णपणे आपल्याला बोर्ड दिलेले आहे. हायड्रोलिक पट्टी ती अप डाऊन करता येईल याच्याने, आणि हे आपण मॅन्युअली पण यूज करू शकतो, आणि पूर्णपणे ऑटो सिस्टम दिलेली याला आपण मॅन्युअली पण यूज करू शकतो. अशा प्रकारे याच्यामध्ये एवढं एक नवीन फ्युचर आलेलं आहे. चांगल्या प्रकारे ऑटो सिस्टम जी काही दुसऱ्या देशात टेक्नॉलॉजी चालती ती आपल्या भारतामध्ये लॉन्च झालेली आहे. गिअरमध्ये मित्रांनो चार गिअर येतात, एक फर्स्ट सेकंड थर्ड आणि फोर्थ. त्याच्यानंतर मित्रांनो सगळ्यात पहिले पूर्ण फोर व्हील ड्राय आलेला आहे. तुम्ही बघू शकता फोर व्हील ड्रायचं ऑप्शन दिलेलं आहे या ठिकाणी. त्यानंतर आपण पाठीमागं बघू शकतो त्या ठिकाणी इथं एक लाईट दिलेला आहे मित्रांनो. जे काही इक्विपमेंट जोडायचे राहते रात्रीचे त्या टायमाला हा लाईट दिलेला आहे जो आपण ऑन ऑफ करू शकतो. त्यानंतर मी तुम्हाला मागं बोललो आपल्याला पाठीमागं जेव्हा आपण रोडला चालू त्या ठिकाणी आपल्याला जे काही रिफ्लेक्टर आहे लाईट दिलेला आहे, एक रेड लाईट आणि एक येलो लाईट दिलेला आहे. जेणेकरून येलो लाईट हा आपल्याला इंडिकेटर आहे, जेव्हा टर्न घ्यायचा राहतो त्या टायमाला आपण येलो लाईटचा उपयोग करू शकतो. पीटीओचं दिलेलं आहे, पूर्ण मॅनेजमेंट परफेक्ट केलेलं आहे महिंद्राने. आणि मित्रांनो याच्यात सगळ्यात जास्त फीचर असं आलेलं आहे की या ठिकाणी आपल्याला दोन बटन दिलेले आहे, जेणेकरून आपण जे काही ब्लोअर जोडणार आहे तो ब्लोअर जोडण्यासाठी आपल्याला हे दोन्ही बटनांचा यूज केला जातो. इक्विपमेंट जेवढे ट्रॅक्टरला इक्विपमेंट आहे मित्रांनो जी काही हे बटन जेव्हा आपण यूज करू त्या टायमाला हायड्रोलिक पट्टी वर येणार, दुसरं बटन जेव्हा आपण यूज करू हायड्रोलिक पट्टी खाली जाणार, आपल्याला या बटनाचा खूप उपयोग होणार. एक माणूस जे काही अवजार आहे ते सजासजी जोडू शकतो मित्रांनो, त्यापैकी आपल्याला या बटनाचा चांगल्या प्रकारे वापर होईल. अशा पद्धतीने पूर्ण ऑटोमॅटिकली हा महिंद्रा ट्रॅक्टर बनवलेला आहे. मित्रांनो या ठिकाणी आपल्याला महिंद्रा ओजाने दिलेला आहे रिमोट. रिमोटवर कशा प्रकारे चालू होऊ शकतो आणि कशा प्रकारे बंद होऊ शकतो ते मी तुम्हाला दाखवणार आहे. याला चावीची गरज नाही, मी मगाशी पण बोललो तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं की आपण एका बटनावर ट्रॅक्टर ऑन ऑफ करू शकतो. पूर्णपणे ऑटोमॅटिक सिस्टम दिलेले, पूर्णपणे कारचं फ्युचर याच्यात केलेलं आहे. शेतकरी बांधवांना चांगल्या प्रकारचा यूज होईल अशा प्रकारे आता आपण कशा प्रकारे ट्रॅक्टर स्टार्ट होणार ते बघू शकतो. सगळ्यात पहिले सर एक मिनिट पाठवा. अशा प्रकारे हा ट्रॅक्टर चालता दिला मित्रांनो, आपल्याला कशा प्रकारे चालता येईल आपण बघू शकतो. त्या ठिकाणी आपण हँड गिअर दिलेला आहे, हँड गिअरचा यूज करू शकतो. त्यानंतर आपल्याला हा एक गिअर दिलेला आहे. त्याच्यानंतर आपल्या मित्रांनो त्या ठिकाणी आता याचा यूज करून आपण कशा प्रकारे चालतो. सगळ्यात पहिले आपल्याला हँड गिअर काढायचं आहे मित्रांनो. अशा प्रकारे अशाच प्रकारचा आपण महिंद्रा ओजाचा पूर्णपणे माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अजून भरपूर प्रकारची माहिती आहे मित्रांनो याच्यामध्ये, पण आजच्या रोजीला आपण व्हिडिओ इथं स्टॉप करतो आहे. जे काही नेक्स्ट मी महिंद्रा ओजाचा अजून एक व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न 100% शेतकरी बांधवांसाठी करणार आहे. तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि जो काही नवीन व्हिडिओ येईल त्या व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन बघू शकता मित्रांनो. असेच नवीन नवीन व्हिडिओ मी घेऊन येत राहील. धन्यवाद.